फुलंब्री तालुक्यातील नायगाववण येथील एचपी गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 5 जुलैला चोरट्यांनी 85 सिलेंडर आणि 12 शेगड्या लंपास केल्यात. ही घटना काल उशिरा उघडकीस आली आहे. गॅस एजन्सीचे मालक फिरोज खान शब्बीर खान पठाण यांना ही माहिती मिळताच त्यांनी वडोद बाजार पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना ही माहिती दिली. वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र पाऊस पडलेला असल्याने श्वान पथकाला माग काढता आला नाही. या प्रकरणी वडोद बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करत आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.